हेलो। हाँ बोला मैडम, कौन बोलते हैं? काल आम दुरुची पोणायचं ना, इथे नंबर दिलेत आत्याची ओ खुदावडीची का? गावाची. हां हाँ बोला ना, नाव काय तुमचं? मी इथं वैशाली विश्वनाथ संचेत आहे, मध्ये जळकोट मध्ये ज्योती मलिना सरने. सरने मलिना सरने. हॅलो, तुमचा आवाज येत नाही का? गाडीवरती आहे का तुम्ही? नाही हो, इथं रेंज असतो आम्हाला, हे नाही रेंज येत नाही. कुठून बोलतोय तुम्ही? इथं किनीवाडी होऊन किनी किनी काजी कडमस का इकडे येणे? हा काजी कडमस किनीवाडी. इथं माहेर आहे, दिलेलं गाव जळकोट आहे. ह्या जळकोट मध्ये दिले का? नळदुर्गला जळकोट आमचं? हा नळदुर्गची जळकोट. बरं, काय विषय मग? विषय कन्नड येते का तुम्हाला? नाही कन्नड नाही, जास्त मी कन्नड बोलता, काय हे झालं तर मी माफ करा. नाही 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 मराठी हिंदी मध्ये बोला, काय अडचण नाही. ताई तुम्ही जे बोलता तुम्ही सांगा, तुम्हाला मी माझ्याकडून जे होईल तुम्हाला माझ्याकडून सहकार्य मदत करतो तुम्हाला. बरं होते मग, केलं तर कोटी धन्यवाद. मग आता बघा, ते उगाच सासरा मिस्त्रीमान होत, आता वारून 2-4 वर्ष झालं त्यांनी माहित झालं. बर मग काय सासूबाई चालूच देत नाही, नवऱ्याचं 2 ऑपरेशन झाले. नरव्याला हे नाही, काय ते गाठ होते म्हणा, अगोदर एक ऑपरेशन झालं होतं अनुनालिकापैकी गाठ होता, आणि पुन्हा पोरग झाल्यावर 2 वर्षांना अजून एक 2 झालेत होता. त्याच्यावर तळाची भाकर काय जेवत नाही, नुसतं पाच पीठ शिरा ते दूर घालून तेवढं. पण सासू हिला चालू देईना, ते सगळं काय सांगते त्यांचं माहित काय. त्याच बहिणी तिने सगळे 2 बहिणी नंदा आहेत नाही, त्यांनी सासू नवरा सगळे एकीकडे झालेत, काय सुद्धा घरात चालू देईना. 10 वर्ष झालं मी इकडंच आहे, आता 10वीला आहे आता पोरगी. पोराला आणलं होतं 4 वर्षाच होत पोरग, मग ते सारखं किरकिर लावताना तिथं थोडं परिस्थिती हे नाही, भाऊ नाही तर साधन बहिणीचं, वडील थकलेलं आहे तर मग माझ्यामुळे आईच बन हे असं चांगले मुली असून बी असं भेटलेत, म्हणून आई असं परिणाम करून घेतले, डोकं गेल्यात आईचे. मग त्यांना आता वाटायला कोण नाही ह्यांचं माग काय करणार आहे ती, म्हणून कसं हे कराल ते लय केले. सासरा मारायचं नवऱ्याला लावून, नवरा सासू नंदा सगळे मारले तुम्हाला का? हा तसं करताना मग वडील काय म्हंटले, नको आता हे राहायचं रोज ऐकायचं, काय असलं चटणी भाकर खा, नाही तर काम करून तर खायला येईल, ही का सुख नाही अंगाला लागत नाही म्हंटले. म्हणून तिकडं नाव बी काढ देत नाही, तर जाऊ देत नाही वडील. त्यांनी मी 2-3 फोन लावले लेकराला बोलाव म्हणून, पण दिले नाही. सासू कोण तू कुठून काय आम्हाला माहित नाही असं म्हटली, लेकराला दिलं नाही, झोपले तर बाहेर गेले असं म्हणजे इकडचं मायाच लावू देत नाही. ते कसं भाऊ पण नाही, वडील तर त्यांना ऐकू बी येत नाही, थकले जातात त्यांचं वंचाई शिवाय झाले. मग ते बहिणी बी आहे की त्यांच्यासाठी हेच केलं नाही मी, तेवढं बी वडील. मुलं किती म्हणलो? मुलगी आता 10वीला शाळेला आहे, मुलगा एक आहे मुलगी एक. बर, लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 2008 मध्ये झाले, मग इकडे आले मी 2014 मध्ये. 2008 15 वर्ष चालू आहे का लग्नातून? हा लग्नाला 15 चालू आहे. मग मुलगी 2008 फेब्रुवारी 8 लग्न झाले, मग डिसेंबर 8 जन्मली, 1 वर्षापासून जन्मली लग्नात. बर, आणि मिस्टर काय काम करतो ताई? मिस्टर काय काम करतो तुमचं? त्यांचं फायबरचं दुकान आहे, सासरा आधी करत होते, आता काय केलं बंद आहे का चालू आहे काय नाही माहित. नाव काय मिस्टरांचं? मलिना सन्ने. मलिना सन्ने. सन्ने. हा तुमचं? माझ इथं वैशाली विश्वनाथ फर्निशिंग आहे, मग तिथं ज्योती ठेवले होते. काय तुम्हाला तिथं काय नावानं ओळखत होते? ज्योती, ज्योती मलिना सन्ने म्हणत. ज्योती मलिना सन्ने. हा बरं, कशाबद्दल तुम्हाला नाम देत नाही, काय विषय? काय नाही उगाच औषध घ्यायचं, मग ते काय म्हणते सासू लेका तसा आहे म्हणता नाही, त्यांना बघितली यांना बघितली त्यांना बोलली. मग शेतात माणसं आमचे वडील बरोबर आहे, त्यांचे वय माणसांचं वय 40-50 होते, पण बोलले काय तर केलं तर मी त्यांना बोलली त्यांच्या घराकडे जा असं औषध घेऊन काय बी बोलायचंय. अच्छा, ते नवरा येऊन असं बोलली त्यांना, त्या बाईला येता येता काय तर बाया बोलते काय चालले म्हणून, त्या बाई असं शिकली असं म्हटली आईला येऊन सांगितल्यावर ती सारखं किरकिर करायचं, आई जेव देत नाही काय नाही.
उचलून देणार आहे सगळे चावी घालणार आहे सासू. फॅमिली मॅटर मध्ये थोडंफार इकडे तिकडे होत असतात, तक्रार वगैरे होत असतात. मग तुम्ही पण 10 वर्ष तिकडे कसं काय राहिलो तुम्ही, मग जायचं तुमच्या हक्कानं राहायचं तिथे जाऊन. नाही पण गेला 2-3 गेले तर घेतले नाही, लेकरूला मध्ये घातली त्यांना बाहेर उभा सासू मध्ये घेतलेच नाही. मग काय तर मग त्यांना असं वाटते माझं लेकर सासू झाले माझ्याला तुम्ही काय करायचं आता दिवा लावा पुरता तेवढं झालं लेकर नातवा झाले असं वाटत असतील त्याला नांदून घ्यायचं नाही काय मी उगा बोल मध्ये कळत नसते का सगळं काय म्हणते सासूबाई पण समजून सांगितलं नाही का. नाही चालू ते मेन ते नवरा त्यांचा ऐकते माझं काय तेवढं ऐकत नव्हते माहीत बहिणीचं ऐकते लई ते डेंजर आहे तर पण माहिती की येते बशी घरात तिथं नांदगाव मध्ये आहे सगळे 2-3 बहीण तसं माहिती घेत पण गाव आहे सगळ्या बाजूकडे हे करायचं उचलून देत होते चारी झालं होतं ते मग कसं हे करायचं युवर शेताकडे जायचं आणि आल्यावर काय तर दे म्हणतात फेकायचं सारखं आहे तेवढं मोठे असून मी काय नाही मोफ आहे शेत आठ एकर आहे आणि 2 चढ्याच गेले साहेबाचं दुकान सगळं चांगलं बघून दिलं पण माणूस की नाही घरात कोण आल्यावर बोलायचं नाही इकडे मायान आल्या तर बी तिकडे तोंड करून बसायचं दार लावून बसायचं त्यांनाही बोलायचं नाही परिस्थिती गरीब म्हणून तेवढं लई मोठ्यापणा दाखवायचे तिथं कुठं भाऊकीचे घर सुद्धा माहित नाही कुणालाही बोलत नाही त्यांनी आमच्याकडे पैसे यायची म्हणून लई गरोदार ह्याच्यानं चालते माणसाला असं माणस की माया द्याच नाही बोलायचं नाही काय नाही किंमत दिल्या करते त्यांचे 2 पोरी पोरग त्यांचे तेवढंच कुटुंब तेवढं हे करायचं मायर तेवढंच त्यांची दुसऱ्यांना पाहुण्यांना बी आणि आजूबाजू सुद्धा किंमत देत नाही बोलू देत नाही आम्हाला सुद्धा बाया कोण बोलले तर शिकवले तर असं म्हणून म्हणा काढायचं काय मी सारखं शेताकडे गेल्यावर बी लेकाला मागं पाठवायचं घरात असल्यावर बी सारखं मागं असं कुठं असते काय सारखं मागं मागं तसं हे करताना मन असे झालं दगडासारखे होऊन बसलं जाण्याचं सगळे मागायला गेल्यावर टाकायचं उचलून द्यायचं आणि मागं मागं हे करायचं सारखं मोकला सोडत नाही कुठे गेलं तरी मागत आमच्या तर इथं 7 बहिणी तर सगळ्या गावात एक ना 10 गाव म्हणतात तसं तो रेट म्हणून काय म्हटलं पोलीस कंप्लेंट वगैरे काय केलं होतं काय सुद्धा केले नाही बघा काय सांगायला काय परिस्थिती जरी बहिणी का वडिलाला सुधरत नाही वय 85 झाले आईचं डोकं असं झाले उग काय बहिणीवांचं डिलेव्हर हे ते करत मीच बरं घरात काय कोण केलं नाही बाबा मुली आणि मुलगा कुणीकडे असतो कोणाकडे असतो तिकडे आहेत दोन्ही पण हा मग त्याने घेऊन सारखा आणून दे सोड म्हणताना वडील सोडल्या शाळाला त्यांनी म्हटले भांडण्यासाठी लेकरांच शाळा कशाला वाटवायची काय सुद्धा दिले नाही ते जन्म मुलीला दाखला ते दिले तुम्ही तुमचा मुलगा आणि मुलगी तुम्हाला फोन वगैरे करतात का नाही करत नाहीत देत नाहीत त्यांनी करून 2-3 केले तर दिले नाही त्याच्यावर मग करतच नाही ती फोन चुकीच आहे ना चुकीच आहे म्हणलं असं नसते म्हणजे समजून घ्यायचं आई आहे एवढ्या छोटी मोठी गोष्टीवर ते शक घेऊन म्हणजे मग सुधरू देत नाही मी असताना नवरा शक करत होता का तुमचे सासू ससर नवरा काय त्यांचं होते का काय माणसातली जमा नाही नसतो वगैरे पितोय का दारू पियत नाही तर ते ऑपरेशन झालं नाही जेवण ते जात नाही तेवढंच नाश्ता करते तर ते पचत बी नाही तेवढं 2-3 विश्रांती घेतल्यावर उलटी होते त्याचं शरीर त्याला नीट हे सांभाळायला येत नाही तसं म्हणून त्यांचं ते झालं परिस्थिती तुम्ही त्यांना सहकार्य करायला पाहिजे त्यांना तुम्ही मदत करायला पाहिजे तिथे थांबून ती राहू देणाची सासू काय करावं राहू सारखं चिरचिर लावायची म्हणतो ना सासू सासू ससरे राहू देत नाही का तुमचं नवरा राहू देत नाही तिथे नवरा काय नाही मग आईच ऐकते नवरा काय राहू देत नवरा बी सासू बी सगळे सारखाच आहेत की बहिणी व्यक्ती पडले मग सगळे चालेत म्हणजे लोक म्हणून तुम्ही पर्याय सोडून दिलो का तुम्ही मग काय करावं आता सासरा पण लई कडू होत मग ते लेट येत नाही म्हणून त्यांना हे करायचं छळ लई छळ घेत होत मिंत्री मान होत नाही ते पिऊन कधी बोलत आहे तुम्हाला काय मदत करू सांगा मी मदत करतो तुम्हाला काय माझ्याकडून काय मदत नाही तिकडे जायचं काय तर सोय करा म्हणजे बघ काय म्हणते तुमच्याकडे नंबर आहे पण बारका मोबाईल होते मोठा आहे का नाही विचारून त्यांना त्यांच्याकडून विचारून घ्या कुणाकडून औषध घ्यायचं कोणाला तर बोलले तर काय बी असायचं असा ना कुणाकडून सासू नवऱ्याकडून ना नंबर देते पण त्यांना बोलून विचारा का तुमच्या सासूला बोलू का नवऱ्याला बोलू तुमच्या
नवरा काय बोलत नाही, त्यांचा का आवाज येत नाही. असं 32 टाके पडले तर नरड्याला. अरे देवा. मग त्याच्यानं ते मायेला काय वाटते, माझं लेकरू असा म्हणून यांना कोणाला तर बघते, काय तर करते असतो म्हणून. नवरा काय लेकचा संघच असते उगाईने सवशा घ्या असं घरात सारखं भांडण काढायचं. राज काय सासू 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 सासरा मग लेकाचं काय चालत नाही ना, त्यांनी असं झालं म्हणतात त्यांना बसून घालते म्हणून त्यांचं येणार. चुकीत आहे चुकीत आहे. नंबर कोणाचा तुमच्याकडे? हाय बघा सासू ना मला तशी असते, मग त्यांनी बोलते मला पण सासू बी कोणाचा सांगा, मी त्यांना माझ्याकडून समजवण्याचा प्रयत्न करतो. माझे टायगर संघटना आहे ताई ऐकून घ्या, आणि टायगरच्या माध्यमातून भरपूर जणांना मदत केलेले असतात. तुमच्या पाहुण्याने ऐकून फोन केलेले वाटते तुम्हाला. हा ऐका, काल आले होते इकडं ऐकून ना हे केलं त्यांनी करतात म्हणून दिले. तर मी माझं पण कसं आई वडील वडील थकलेत म्हणून मी पण काय तर बघावं म्हणून कामाला ते जात होते शेताकरते. 2-3 येऊन गेलेत म्हणा, कालच बघितले म्हटले एवढा दिवस का बरं बसला. कुठं सुधरू दिले नाहीत बाबा, आमच्या हातून होत नाही. कुठं पैसे ते कुठं कोर्ट ते करा म्हटले, केले नाहीत. नळदूर ते करा म्हटले, जळकोट मध्ये 2 करा म्हटले, अकोलकोट नळदूर तुळजापूर 3-2. वडील म्हटले. नंबर कोणाचा आहे, सासूचा आहे का नवऱ्याचा आहे? सासूचा आहे. ठीक आहे. मग सासूचं नाव काय तुमच्या? महानंदा महानंदा सरने महानंद सूर्यकांत सरने. काय काय? महानंदा सूर्यकांत सरने. महानंदा सूर्यकांत सरने. महानंदा सरने आहे का? हॅलो हॅलो. हा महानंदा सरने बोलते का? कोण मल्लूची आई आहे मी. हा हो, तुमचं नाव महानंदा सरने आहे ना? हा. मी सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. आपली एक सामाजिक संघटना आहे काकू. माझ्याकडे तुमची सुनबाईची कंप्लीट आलेली आहे. आणि काय विषय त्यांचं? हा ज्योती 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 सन्ने ह्यांचे माझ्याकडे कंप्लीट आलेली आहे. काय विषय? काय म्हणून आलंय? मी त्यांना नांदवत नाही म्हणे. 10 झालं दोन्ही मुलं तुमच्याकडे आहे म्हणे. तुम्ही आल्यावर तिथे आल्यावर राहू पण देत नाही म्हणे त्यांना. असं म्हणून कंप्लीट. तुम्ही कुठून बोलता? माझे नळदुर्ग मध्ये ऑफिस आहे काकू. मी पूर्ण भारतभर सामाजिक काम करत असतो. हा मग माझ्याकडे कंप्लीट आलेले. काय विषय? त्यानं जाऊन आता 10-12 झाला. आता 1.5 तर लेकरू होत आहे, 1-2 तर होत आहे, 2-2.5 बर बर बा. त्यानं सणाला गेले आणि गेलंय. त्यानं 3 गेले होत. त्यानं नवरा गेल्यावर बोलवायला गेल्यावर आलं नाही तवा. बर बर. आला नाही आणि बरं वाटेना म्हणली म्हणून मागून येतो म्हणली. मागून येताना फोन करून म्हणला त्यांना ये ये म्हणून नवरा. बर बर बर. मग ये म्हणून म्हणल्यावर मी येत नाही रे म्हणली त्यांना. अरे तुरंत बोलली नवऱ्याला. बर बर बर. मग येत नाही म्हणल्यावर मग त्यांनी होते आमच्या घरचे होते तवा. बर बर. मग मागून त्याचं बाप त्या लेकराला एक थोरलं पोरगी तर 2.5 माझ्यापाशीच होत. 1.5 पोरग का त्याच बाप आणून सोडला माझ्यापाशी. लेकीला ठेवून घेऊन त्यानं लेकराला आणून सोडला. मग त्यानं गेली चालत नाही माझं लेकर म्हणून आलं नाही इकडं. म्हणजे 10 माग ते सणाला गेले ते तिकडेच गेले आहे नाही झाले इकडं का? आलं नाही. काहीतरी दुसऱ्या गोष्टीवरून भांडणं होत होते म्हणे तुमच्या घरात म्हणून कंटाळून तिकडे गेले म्हणे. असं काहीतरी विषय चालू होतं त्यांचं पूर्ण. नाही माझं लेकर म्हणून त्यांना आलं नाही. आता लेकर झाले थोर झाले. आता त्यांना तक्रार केली. आता पोरगींना 10 गेले. आता 1.5 पोरग 8 गेले. आता माझं चुकल्यावर मला जोडणार हा ना तुम्ही? नाही नाही काकू, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ऐकून घ्या काकू, तुमचं पूर्ण मी कंडिशन ऐकलो. तुमच्या पूर्ण फॅमिली मधले गोष्टी पूर्ण मला कळाले. पूर्ण मी त्याच्यावरती पूर्ण विचार केलो.
मी आता रणकी आता रणकी झाले माझं मागत फोन आहे आता असं बोलू नये काकू काकू असं बोलू नये ऐकून घ्या तुम्हाला पण कुठं काय ऐकून घ्या तुम्हाला पण कुठं काय मदत लागल्या सांगा मी मदत करतो तुमच्या सुनीबाईला काय करतो सुनबाईला मी बोलून घेतो इकडे माझ्या ऑफिसला आणि तुम्ही पण येता इकडे ऑफिसला माझ्या नळदुर्गला माझ्या लेकराला तर बरं नाही शरीर फिट आहे त्यांना शरीर सुख नाही माहिती कळाला मला पूर्ण काय कळाला ते टोटली गोष्टी मला काहीतरी ऑपरेशन झालेलं म्हणलं टोटली मला ऑपरेशन झालेलं कम्प्लीट आलंय म्हणताना मी तुम्हाला सांगलेलो इतके दिवस माझं लेकरं म्हणलं नाही माझं संसार माझं नवरा म्हणलं नाही मी आता का म्हणू तुम्हाला सांगा काकू मी एक सामाजिक काम करतो असतो लोकांच्या भल्यासाठी काम करत असतो मी तुमचं काय करतो तुमच्या सुनबाईला तुमच्या घरात आणून ठेवतो तुमच्या सुनबाईला तुम्ही तुमचा संसार चालवायला शिकवा आता घटना आता नवरा म्हणून नीट राहताय का लेकर म्हणून सासऱ्याला माती देऊन गेल्या तिकडच गेली ते ना आता सांगा एवढा चोर झालेला लेकराला माझं म्हणजे लेकर म्हणून कधी ते ना सासऱ्याला माती देऊन आल्यावर ते ना लेकर सुद्धा म्हणलं नाही ते ना तेच काकू कुठेतरी ह्या गोष्टीचा तोडगा काढला पाहिजे कुठेतरी माणूस चुकत असतो यामध्ये माणसाला त्याला नवराच पसंद नाही आता का म्हणून मी सांगू सांगा नाही कसं माहितीये का माणूस कुठेतरी चुकत असतो त्याला कुठेतरी आपण तोड देऊन कुठेतरी मार्ग काढला पाहिजे बरोबर आपण तिने चुकले म्हणल्यावर आता तुम्ही पूर्ण तुम्हाला गोष्टी माहितीच आहे तुम्हाला टोटली ह्या गोष्टीचा टोटली अनुभव तुम्हाला माहितीच आहे आता तुमचं मुलाला पण बरं वाटत नाही तुमचं आता मुलगी तुमचे नातू आहे नात आहे आता नाही माझं लेकराला चार ऑपरेशन झालंय चार ऑपरेशन हो ना सणवाराला त्यात बाप बोलवला आल्यावर आहे माझा अंधारात लगीन केला म्हणले माझे समोरच अंधारात लगीन केलो माझ काय मी कुठचं पळून चाललो होत आता इथं द्यायला म्हणली माझ्या समोर म्हणल्यावर माझं मला कसं होत सांगा अच्छा 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 काकू मी काय म्हणतो मागची गोष्टी जर झाल्या असेल त्यामधून काहीतरी तोडगा काढू म्हणतो मी तुम्हाला माझ्या भावाने तुम्हाला सांगितलं माझ्या पोटातलं सगळं मी आता तुम्हाला सांगितलं बघा मी काय म्हणतो आता जे झाली चुकी कुठेतरी माणूस आहे कुठं चुकतोय त्यामधून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ह्यामध्ये माझा असा विचार आहे तुमच्या आता दोन्ही नातू आहे तुमचा एक मुलगा आहे त्यांचा पण विचार भविष्याचा विचार केला पाहिजे बघा तुम्ही आता मी तुम्हाला आणखीन नवरा पसंद नाही कसलं काय राहिना मला देवानं दिलेलं आहे मिठाचं खड्यावाने मी आता धरून बसले माझं लेकर चांगलं झालंय एक लेकरू झालंय म्हणून मी आता मोठीत धरून बसले होते गेलंय म्हणताना मला कसं तर वाटतंय बघा काकू कुठं तुम्हाला दवाखाना कुठल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय मदत लागल्यास सांगा तुमच्या मुलासाठी माझा नंबर सेव्ह करून घ्या मला मदत मागा तुम्हाला मदत करतो मी काय म्हणतो दुसरी गोष्ट आता तुमचं दोन नातू येतील मुलगी आणि मुलगाचे दुसरे नातू तुमच्या मुलाचं पण आता असं पेशंट आहे तो आता त्यामध्ये त्यांचं पण बघावं लागेल मी काय म्हणतो कुठं काय तर तोडगा काढला पाहिजे तुमच्या सुनीचं कसं काढायचं त्याला काय मी काय म्हणतो माणूस चुकतोय काकू त्यामध्ये काहीतरी काढला पाहिजे का नाही माणूस चुकतो बाबा त्यामधून कुठे तर कुठे त्यामधून मार्ग काढून त्यांना दिला पाहिजे असा माझा एक विचार असतो माणूस चुकत असतो मान्य करतो पण माणसाकडूनच चूक होते पण त्या चुकीचं माप त्यांना ह्याच कलयुग मध्ये त्यांना परतफेड करावं लागेल लक्षात ठेवा आता त्याला सासऱ्याला माती देऊन गेल्यावर विसा मागितली त्यांना माझं पोटी म्हणले दोन लेकर झाल्यावर मी कसं देऊ लेकराला का देऊ त्याला का देऊ सांगा आता त्यांना लेकर माझं माझं लेकर आहे ते म्हणून कोण पोटगी मागल का सांगा असं आहे का त्यांनी तसं काही पोटगी वगैरे काय मागणार नाही मी तुम्हाला आश्वासन देतो त्यांनी नांदायला तयार आहे ते आणि मी त्यांना बोलून घेतो तुम्ही पण त्यांना गोष्टीला सहमत ठेवा तुमच्या मुलं माळाचं बघा ना दोन्ही नातूंचा विचार करा तुमच्या मुलाचा विचार करा त्यांना विचार का सांगू तुम्हाला आता लेकरवाला काय तर केल्यावर मला हे मी मला लेकर म्हणून मी लेकरावर बसले हे पुढचं ह्याच विचार नाही त्याला मला ह्याचा आता विश्वास नाही आता मग काय म्हणतो काकू यामध्ये काय विषय काय मार्ग काढला पाहिजे करून त्याला मायाच नाही बघा सांगू का सांगू आता तुम्हाला माझं लेकर म्हणून सर आतडच नाही म्हणताना कसं करावं त्यांचे दोन्ही मुलं आहेत ना त्यांचे दोन्ही मुलं तर त्यांच्यावर माया असेल ना दोन्ही मुलावर का माया आता माया असल्यावर 12 वर्षानं बसल का सांगा
माया असल्यावर लेकरावाला सोडून एवढं कुत्रे पिल्ले मांजर राहत नाही लेकरावाला सोडून. हे तर माणूस आहे. बरोबर बरोबर. त्यासाठी मी काहीतरी मार्ग काढा म्हणून तुम्हाला फोन केला होतो. ह्या मधून काहीतरी मार्ग निघा म्हणून तुम्हाला हसलेलं सगळं मी सांगलेलं बघा. अच्छा, पूर्ण टोटली घडलेलं मला सांगितलं, मी ऐकून घेतलो काकू. पण ह्यामध्ये काहीतरी मार्ग काढला निघाला पाहिजे का नाही तुमच्या विचारानं? काय निघतंय बघा तुम्ही. आता आम्ही तर असं हा बघा, आता माझ्या मागायला लेकरावाला कोण नाही. हा, तुमच्या लेकरावाला कोण नाही म्हणून त्यासाठीच मी काय म्हणतो, ह्यासाठी कुठं तर सहारा भेटा तुमच्या मुलांना. त्यांची स्वतःची आई, त्यांना स्वतःची आई आहे त्यांना कळेल ना. तुमच्या दोन्ही नातूची आई आहे त्यांना, संसार काय असतो काय कळेल ना त्यांना पण पूर्ण भविष्याबद्दल. आता कळायला जर त्यांना माझं म्हणून तवा ते येत होत. हा हा, तवा ते येत होत. किती केलं तर माझं जन्माच काकू. काय कर ह्यामध्ये काय करायचं म्हणतो काकू तुम्ही? आता मी तर का करू, माझ्या माग कोण नाही, मी का करू सांगा. तुमच्या माग कोण नाही असं सांगू नका. जे मी काम करतोय सर्व सामान्य लोकांसाठीच काम करतो. तुम्हाला काय मदत हवी सांगा, तुम्हाला मी मदत करतो. तुम्हाला असं बोलतोय मदत करणार नाही असं नाही. सांगा तुम्हाला तुमच्या मुलाच्या हॉस्पिटल साठी कुठं काय सांगा. आमच्या गावातल्या लोकांना विचारा तुम्ही. आमच्या गावातल्या लोकांना सगळं माहिती आहे. अहो काकू, गावातले लोक काय इकडचे तिकडचे लोक काय नाव ठेवायलाच बसलेले असते. मी काय म्हणतोय नाही त्याला असं म्हणले, एवढ्या लेकराला सोडून गेल्यावर तुम्हाला कोण जतन करते ती म्हणली. मी तेच म्हणतोय काकू, तेच म्हणतोय मी, तेच म्हणतोय. आता त्यांना मी समजून सांगतो, पूर्ण मार्ग काढतो. त्यामध्ये आता तुमची बाजू ऐकतो, तुमच्या मनावर आता कसं करायचं सांगा. तुम्ही जे म्हणताल ते करू आपण. काय सांगू आता, तुम्हीच बघा. आता बोलून घेऊ का मग त्यांना, त्यांच्या आई वडिलाला त्यांना. का करता सगळं करा तुम्ही, मला काय माहिती नाही बघा. आता मला काय माझ्या मला जन्माचं चिंता झालंय, मला हे माझ्या लेकराला बघून मी काय सांगू. मग तेच म्हणतो काकू, तुमच्या दोन्ही मुलाकडे बघा, तुमच्या स्वतःच्या मुलाकडे बघा. त्यामध्ये हे आणखीन तुमची सून आली तर आणखीन त्यांना कुठं तर आधार भेटेल त्यांना आणखीन कामामध्ये. हे म्हणतोय तुम्हाला, स्वतःचे दोन्ही मुलं हे ते माया तर कुठं तर कुठं जागीन ना. किती तर चूक केलं तर ऐकून घ्या काकू, माणसाचे किती चूक झाले तर ह्याच कलियुग मध्ये फेडावं लागेल. मी त्यांना त्यांच्यासोबत बोलतो आणि त्यांच्यासोबत बोलून काय ते बघतो, चार पाच दिवसात तुमच्याकडे घेऊन येतो त्यांना. काय करतो करा मग, मी काय सांगत नाही बघा. मला काय कळाना झालंय, आता माझं माग तर कोण नाही. माझं गुडघा धरलाय, माझ्या लेकराचं माग कोण नाही, हे चिंता झालंय मला. आता त्याचं कसं करू, त्याला झाल्यावर काय करावं मी. मग तेच म्हणतो ना काकू, मग मग कसं काढायचं. सुनी सून जर आली तर आणखीन जास्त काय होईल तुमच्या मुलाला असं म्हणताव का? काय म्हणता सून, सून पाहिजे तुमची घरी आली तर आणखीन तुमच्या मुलाला काय तर जास्त प्रॉब्लेम होईल म्हणताव का? आता तेच मला धडकी आहे, माझ्या छातीच तेच धडधड आहे. आता इतकी दिवस गेलेलं बाई कसं राहतंय कसं नाही, हेच माझं आहे तुमचं. तुम्हाला का असलेलं तुम्हाला सांगू लागलो. हो हो काकू, आता दिवस बाहेर गेलेले सुनबाई तुमच्या तिकडे घरात राहिले त्यांच्या सासू त्यांच्या माहेरला. मग तिकडून इकडे आल्यानंतर आणखीन काय तर दुसरं दुष्प्रमाण आणखीन तुमच्या मुलाच्या मनात काय तर होईल म्हणताव का? हा मग मला तेच आहे. मग तुमच्या मुलांना समजून सांगू, समजून सांगू. त्यांनी जरा ओके म्हणलं तर ठेवतो तिथे, नाही नसेल तर मग त्यांना आणतो रिटर्न रिटर्न पाठवून देतो त्यांच्या गावाकडे. बघितलं बघत नाही ते ना, लावून नवऱ्याला बघत नाही. आता पुढे लेकरा पूर्ण समजून सांगतोय ना, आपल्याकडे जे असतं तोडधोड तोंडावर असतो, पूर्ण तोडधोड आहे. दोन्ही मुलांना बघाव, सासूबाईंना बघाव, स्वतःच्या नवऱ्याला बघाव, असं आपलं असतं आपल्याकडे. आपलं कुठं नाही थांबत नसतो गोष्टी. आता बघा त्यांना स्वतः देवाला शिवलेला आहे ना, मी नीट राहतो, मी माझं घर माझं संसार म्हणून नीट राहतो म्हणून देवाला शिवलेला आहे. आणि मी तसंच केलं, आता का करा. त्याचं आई समोरच केलंय बघा. बर बर बर. हा मग त्यासाठी म्हणतोय आपण त्यांना समजून सांगून मार्ग काढा म्हणतो. तुमच्या मनात काय, तुम्ही जे बोलता आमच्या मनाला म्हणता. ठीक आहे, बघतो मग मी काय होते काय नाही, मार्ग काढू आपण. कुठं तर तोडगा निघाला पाहिजे, कुठं तर तुम्हाला सारा भेटला भेटला पाहिजे मी म्हणतोय. बघा हो, करतो तुम्हाला काकू फोन. हा हो.
फुलं तुमच्या सासूबाई ना ते किती 8-10 वर्ष झाले तिकडे त्यांच्या गावाकडे गेले त्याने मुलांची माया येत नाही का त्यांना नवऱ्याची माया येत नाही का आणि आता येतो म्हणते असं म्हणतात तुम्ही येतात पण एक दोनदा गेले घेतले तर घेतले नाही तर सासऱ्याच्या गेले होते कुठं कुठलं काकू मार्ग काढला पाहिजे मार्ग निघायला पाहिजे 4-5 दिवसात त्यांना मी समजून सांगतो त्यांना समजून सांगून आणतो तुमच्या दोन्ही नातूंना सांभाळेन तुमच्या नवऱ्याला सांभाळेन तुम्हाला पण सांभाळेल काही चुकी झाली ते माफ करू टाका म्हणलं मग बघा तुम्ही कसं करता तुम्ही म्हणतो मागचं विसरून टाकायचं पुढचं चालू ठेवायचं म्हणून तेच म्हणतोय नाहीतर तुम्ही मागे दुसरं कार्यक्रम केले म्हणतो काही तर नाहीतर मॅडम बघा मी करतोय पण तुम्ही दुसरं काय तर करता नाही नाही काय सुद्धा नाही बघा मी आपल्याकडे आणि आपण जे काम करतो प्रामाणिक वगैरे काम करतो तुम्हाला कुठे आणखी त्यांचं पूर्ण विचार करा भांडणं तुम्ही होत असतात मॅडम तुमच्या दोन्ही मुलाचे बघा तुमच्या नवऱ्याचं बघा सासूबाईचं बघा ते तुम्हाला कुठे कुठे त्यांचं येस यावं आशीर्वाद लागेल तुम्हाला त्यांचं त्यांना सांभाळणार राहणार कोण नाही तुमच्या दोन्ही मुलांना सुद्धा ते म्हातारी काकू त्यांना 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 काय त्यांना काय समजत नाही जास्त त्यांना बघा स्वतःच्या मुलाला एवढं झालं म्हणलं स्वतः सांभाळले त्यांना पण सांभाळू द्या पण त्यांनी ठेवून घेत नाहीत नाही मग आम्ही त्यांचं सगळं सोय केला त्यांनी अजून आणि सुद्धा बाकी सगळं सोय त्याचा सोय केला सगळं सांगितलंय तुमच्या आई वडिलांना तुम्हाला काय ते 4-5 दिवसात घेऊन येतो आणि काय ते मार्ग काढतो म्हणलं बघा तुम्ही तर कसं करता तुमच्या मनावर त्यांनी म्हटलेत का तुम्ही 4 लोकांना घेऊन या असं म्हटले तुम्ही 4 लोकांना घेऊन या मग काय बोलायचं बोला म्हणतात नाही नाही असं नाही बोललो मला मी बोललो त्यांना त्यांच्या आई वडिलांना बोलून घेऊन घेतो आणि त्यांना बोलून घेतो काय ते मार्ग काढू नाही बघा तुम्ही कसा मार्ग काढता म्हणतात नाही तुम्ही त्याला घेऊन येत आणि त्याच्यात माझ्या मुलाच्या काय तर डोक्यावर परिणाम होईल म्हणत होता एवढे दिवस तेवढं तिकडे राहिले मी म्हणलो तुमच्या मुलाला विचारतो मी घेऊन येऊ तुमच्या समोर घेऊन मग त्यांना विचारतो की राहू देतेस का नाही मागचं सोडून द्या तर पुढचं बघा म्हणून त्यांना हो म्हणलं करतो नाही तर त्यांना पडून येतो म्हणून करतो मग तुम्हाला काय ते मार्ग काढू मग ते तुम्ही पण पहिले सोडून टाका तुम्ही आता सगळं काय नाही